डॉक्टर आशा मिरगे MBBS DGO LLB राज्य पर्यवेक्षक मंडळ महाराष्ट्र राज्य PCP NDT अशासकीय सदस्य यांनी वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील अल्पवयीन मुलीचा अवैध गर्भपात प्रकरणासंदर्भात आज 14 जानेवारीला शासकीय विश्रामगृह पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी या घटनी संदर्भात संपूर्ण माहिती पत्रकारांना दिली. प्रकरणातील संबंधित डॉक्टरवर योग्य कारवाई व्हावी अशी प्रतिक्रिया दिली. तसेच जिल्ह्यात कुठेही अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्वरित PCP NDT कळविण्याचे आवाहन केले. नंतर बाळ बाहेर पडल्याबरोबर बाळ कुठंतरी फेकून दिलं, माझ्या पोरीला सुट्टी दिली असं त्यांचं म्हणणं आहे. 1 तारखेला या पोरीने आईला सांगितलं माझं पोट दुखत आहे. 2 तारखेला हिनं पहिल्यांदा तिला दवाखान्यात नेलं, गुल्हाने साहेबांच्या, साहेब किंवा मॅडम कोण आहेत त्या. त्यांनी सांगितलं ही प्रेग्नंट आहे. हिने पोरीला विचारलं 2 झपाटे देऊन, बाई व कोणाचा आहे. 17 वर्षाचा सहारे नावाचा पोरगा, हा त्याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, तो सुद्धा मायनर आहे. ही त्याच्या आईवडिलांकडे गेली की का बाई कसं. नॅचरली त्याचे आईवडील तुझी बदनामी होईल, माझी बदनामी होईल या सोशल टॅबूच्या अंतर्गत आपण हिचा गर्भपात करून टाकू, गुल्हाने नाही करेल तर कदमबाई करेल, म्हणून ते कदमबाईंकडे गेले. त्या बाईचं आधी गुल्हानेकडे 2 तारखेला 2 किंवा 3 तारखेला त्यांनी प्रेग्नन्सी आहे सांगून डिनाय केलं. म्हणजे तसं म्हणाल तर ते पण गुन्हेगार आहेत. त्यांनी लगेच पोलिसला इन्फॉर्म करायला पाहिजे होतं का 13 वर्षाची पोरगी प्रेग्नंट आहे म्हणजे पोक्सो. मग ॲडमिट केल्यानंतर आत्ता त्या मुलीच्या आईचं असं म्हणणं आहे की 30,000 रुपये त्या कदमबाईला यांनी दिले. माझ्या मुलीला मात्र कुत्र्यासारखं लेकरू बाहेर पडल्याबरोबर हाकलून दिलं दवाखान्याच्या बाहेर. मग ती खूप ब्लीड झाली आणि आता 6.5 हिमोग्लोबिनमध्ये ती आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला ॲडमिट आहे. तिला रक्त देण्याचं काम चालू आहे, म्हणजे रक्त द्या, ट्रीटमेंट करा असं सगळं चालू आहे. मी तिला भेटणार आहे. आता जेव्हा त्या मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आणि पोलीसवाल्यांनी ते डिग आउट केलं, नुसतं एवढंच नाही तर त्यांच्या दवाखान्याच्या मागच्या बाजूला एक गोबर गॅस प्लांट होता ज्याच्यामध्ये लोखंडी असं जे असते ते काढून बाहेर ठेवलेलं आहे आणि त्या सिमेंटच्या ह्याच्यात 11 कवट्या आणि 54 हाडं छोटे असे यांना सापडलेले आहेत. 11 कवट्या दिसल्या याचा अर्थ तो गर्भ छोट्या छोट्या कवट्यात 14 आठवड्यांच्या वरचा आहे आणि 14 आठवड्यांच्या वरचा आहे याचा अर्थ तिथल्या बाईला 12 आठवड्याच्या वरच्या गर्भपाताची परमिशन पाहिजे. परंतु जे सर्टिफिकेट यांनी पोलीसमध्ये सबमिट केलेलं आहे, गिरी म्हणून ज्या आयो आहेत त्यांच्या फाईलला मी ते स्वतः पाहिलं, तर त्यांना म्हणजे मिसेस कदम सिनियर सासूबाई रेखाच्या यांच्या नावाने MTPचं 12 आठवड्यापर्यंतचं सर्टिफिकेट आहे. आता 11 कवट्या मिळाल्या म्हणजे इथे गर्भलिंग निदान होते किंवा काय असा संशय येण्याला जागा आहे. कारण मला बाळ काढायचं आहे तर मी 12-18 आठवडे 14-18 आठवडे ते पोटात कशाला ठेवी. याचा अर्थ मी 14-18 आठवडे पोटात ठेवते, सोनोग्राफी करून मुलगा आहे का मुलगी आहे ते पाहते आणि मग गर्भपात करते या संशयाला जागा आहे. आणि म्हणून त्यांचं जेव्हा सोनोग्राफीचं रेकॉर्ड पाहिलं, त्यांची सोनोग्राफीची मशीन डॉक्टर नीरज कदम रेखाचे मिस्टर आणि रेखा यांच्या नावाने आहे. त्याचं सर्टिफिकेट December 16 घेतलेलं आहे आणि 5 वर्षाची ती व्हॅलिडिटी आहे, December 21 ते खतम झालं. पण इथल्या PCP NDT कमिटीच्या मी ज्या कांचन मून म्हणून लीगल ॲडवायझर आहेत त्यांना भेटले, रेकॉर्ड ते दाखवणार आहेत मला आता, की त्यांचं वेल इन ॲडव्हान्स एक्सपायरी होण्याच्या 1 महिना आधी रिन्युअलचं अर्ज आपल्याला आलेला आहे आणि 5 तारखेच्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांचं रिन्युअल करायचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे अशी माहिती त्यांनी मला दिली.